बारावीची परीक्षा रद्द झाल्याने सीबीएसईने निकालाचे निकष काल सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर केले आणि आता राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या निकालासाठी कोणता फॉर्म्युला निश्चित केला जाणार याकडे लाखो विद्यार्थी आणि पालकांचं लक्ष लागलंय आणि याबाबत निकष निश्चित करण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं असून सोमवार किंवा मंगळवारी यासंदर्भात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे. या संदर्भात शिक्षण मंत्री शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्या 7 बैठका झाल्यात आणि उद्या देखील या संदर्भात महत्त्वाची बैठक होणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. दरम्यान शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे पाहूयात. आम्ही या संदर्भामध्ये चर्चा करत आहोत. आम्ही खूप सारे पर्याय त्या ठिकाणी जे आहे ते तपासणी केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये येणाऱ्या काळामध्ये आज उद्यामध्ये सगळे टीचिंग स्टाफ असेल, प्राध्यापक असतील किंवा प्रिन्सिपल असतील यांच्याशी एक चर्चासत्र आम्ही आयोजित करून त्याच्यामधलं एक उत्कृष्ट पर्याय ज्याच्या माध्यमातून जे विद्यार्थी आहेत त्यांना आम्ही न्याय पण देऊ शकू, प्रॉपर असेसमेंटसुद्धा होईल आणि येणारा रिझल्ट जो आहे तो फॅक्च्युअल पोझिशनवरती असेल या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळामध्ये निर्णय घेणार आहोत.